राज्यातल्या घडामोडीनंतर आता पाहूयात देश विदेशातल्या घडामोडी. तरुण तेजपाल यांच्या अटकेला अंतरिम स्थगिती देण्यास दिल्ली हायकोर्टानं नकार दिलाय. तेजपाल यांना अटकपूर्व जामीन देण्यास झालेल्या सुनावणीत गोवा पोलिसांनी विरोध दर्शवला. त्यानंतर कोर्टानं तेजपाल यांच्या याचिकेवरील आदेश 29 तारखेपर्यंत राखून ठेवले. दुसरीकडे आज दुपारी 3 वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर होण्याचं समन्स तेजपाल यांना बजावण्यात आलंय. दरम्यान तेहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. तेलकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालवावा असं मत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलंय. या प्रकरणी कारवाई करण्यासाठी भाजप पोलिसांवर दडपण आणतंय हा तेजपाल यांचा आरोप पर्रिकरांनी फेटाळलाय. या प्रकारचे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडून देईन असं पर्रिकर यांनी सांगितलं. कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांना पॉंडिचेरी न्यायालयानं दिलासा दिलाय. मॅनेजर शंकर रमण हत्या प्रकरणी न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणातल्या सर्व 23 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मतदान ही गोपनीय प्रक्रिया असते मात्र अंध मतदार याला अपवाद होते कारण अंध व्यक्ती स्वतंत्रपणे मतदान करू शकण्याची कोणतीही सोय मतदान यंत्रात करण्यात आलेली नव्हती. राजस्थान विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ब्रेल बॅलेट पेपरचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे अंध व्यक्ती पोलिंग ऑफिसरच्या मदतीशिवाय मतदान करू शकणार आहे. महिला अत्याचार विरोधी कायद्याला विरोध करणारे समाजवादी पार्टीचे नेते नरेश अग्रवाल यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळ उघडली आहेत. महिला अत्याचार विरोधी कायद्याला हुंड्याचं रूप नको यायला असं ते म्हणत आहेत. या कायद्याला घाबरून अनेक मोठे अधिकारी महिलांना स्वीय सहाय्यक पदावरती ठेवायला घाबरतात असं त्यांनी म्हटलंय. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका पुलाचा काही भाग खाली उभ्या असलेल्या मालगाडीवर कोसळला. या दुर्घटनेत 7 जण जखमी झालेत. ही दुर्घटना घडली तेव्हा पुलावरून काही वाहनं जात होती. राजधानी पाटण्यापासून 90 किलोमीटर अंतरावरील मरीपूर भागातील पुलाचा 50 फूट भाग कोसळला. दुर्घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लहर चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले. आज दुपारपर्यंत हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकेल अशी शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं हे चक्रीवादळ सध्या काकीनाडाच्या आग्नेयेला 920 किलोमीटरवर असून आज हे वादळ मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणचा भाग पार करेल असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. पाकिस्तानचे नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल राहिल शरीफ यांची निवड करण्यात आली आहे. पाकचे विद्यमान लष्कर प्रमुख जनरल अशफाक परवेज कयानी आज सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी शरीफ हे पदभार सांभाळणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अत्यंत विचारपूर्वक राहिल शरीफ यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी 2 वेळा शरीफ यांच्या पंतप्रधानपदाच्या राजवटीत पाकिस्तानमध्ये लष्करानं बंड पुकारून सत्ता काबीज केली होती. पाच वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अपंग झालेल्या एका ब्रिटिश नागरिकानं ताज हॉटेलचे व्यवस्थापक आणि मालकांविरुद्धच न्यायालयात खटला दाखल केला. हल्ला होण्याच्या पार्श्वभूमीवर दक्षतेच्या सूचना असतानाही ताज हॉटेलनं पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवली नव्हती असा आरोप या ब्रिटिश नागरिकानं केलाय. बांगलादेशात निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच मोठा हिंसाचार उसळला. या हिंसाचारात 3 नागरिकांचा मृत्यू झालाय. 48 तासांच्या नाकाबंदी दरम्यान बीएनपी आणि जमाते इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रेल्वे रूळ उखडून टाकले. ब्रिटनच्या साम्राज्यातून स्वतंत्र होण्यासाठी स्कॉटलंड सरकारनं श्वेतपत्रिका जारी केली. स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी 18 सप्टेंबर 2014 रोजी सार्वमत घेतलं जाणार आहे. सार्वमतावेळी स्कॉटलंडच्या जनतेनं स्वातंत्र्याच्या बाजूनं कौल दिला तर 24 मार्च 2016 रोजी स्कॉटलंड ब्रिटनच्या साम्राज्यातून स्वतंत्र होऊ शकणार आहे. स्कॉटलंड हा ब्रिटनचा एक भाग आहे पण सन 1999 पासून स्वतःची संसद आणि कायदा व्यवस्थेनुसार काम चालत आहे. थायलंड सरकारविरोधात लोकांचा रोष वाढत चाललाय. नागरिकांनी रस्त्यावर उतरून प्रदर्शन केलं असून या प्रदर्शनकर्त्यांनी 2 मंत्रालयांवर धाव घेतली आहे तर बँकॉकच्या जवळ इमर्जन्सी लावण्यात आली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.